बुलेटिनच्या सुरुवातीला ईडीच्या कारवाईच्या संदर्भातली बातमी आहे. हसन मुश्रीफांच्या कागलच्या घरी सकाळी 6 वाजल्यापासून ईडीचे अधिकारी चौकशी करत होते. 13 तासांच्या चौकशीच्या नंतर ईडीचे अधिकारी आता मुश्रीफांच्या घराबाहेर पडलेत. ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याची माहिती मुश्रीफांच्या मुलानं दिली आहे. सकाळपासून जे अधिकारी आले ते आता बाहेर पडले, सकाळपासून काय काय झालं, नेमकं काय घराचं नुकसान वगैरे केलं का त्यांनी? नाही, नुकसान बिकसान काय केलं नाही. आलेले पहिला जरा हे झालं, स्टार्टिंगला जरा ओरडाओरडा केला त्यांनी, झोपलेलं सगळं 8 वाजता तेवढंच, बाकीचं काय नंतर स्मूथ झालं काय अडचण. मुश्रीफ साहेबांशी तुमचं नातं काय आणि तुमच्याशी त्या अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं वर्तून? मी त्यांचा मोठा मुलगा साहेबांचा, बाकी अधिकारी विसरत होते का अडचण. ब्रिक्स इंडिया कंपनीवरून आरोप होता, त्या संदर्भातली काही कागदपत्र उपलब्ध नाही? नाही, काय आम्हाला माहित नाही, पेपर होते ना, काही संबंध नाही. एकूण त्या ठिकाणी पाहायला गेलं तर छापा ज्या घरात पडलेला आहे ते हसन मुश्रीफांचं हे घर आहे, आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर त्यांच्या घरात तपासण्यात आला आणि त्यानंतर ही छापेमारी आहे ती पूर्ण झाली. आणि त्यानंतर आता तब्बल 13 तासानंतर हे अधिकारी आता घरातून आहे ते निघालेले. हसन मुश्रीफ यांच्या घराची आपण पाठी पाहू शकते आणि इथून आता अधिकारी आहे ते बाहेर पडलेले आहेत. बघूया.